ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल क्लिक करा बकऱ्या चोरीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असताना त्या चोरी करून त्यांची विल्हेवाट लावायची आणि विक्री करायची असे प्रकार चालूच आहे असाच एक प्रकार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी फिर्यादी नितीन राघो मेंगाळ राहणार बेडीजगाव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे मेंगाळे यांनी त्यांच्या तीस बकऱ्या रानात चरण्यासाठी सोडल्या होत्या त्या परत आल्याच नाहीत म्हणून ते शोध घेतलं असता त्या सापडून आल्या नाहीत अखेर त्यांनी त्यांच्या बकऱ्या चोरीस गेल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यामध्ये दिली, तीन महिने उलटून गेले तरीही हा तपास हवा तसा लागत नव्हता हा तपास जलद गतीने होण्यासाठी आदिवासी संघटनाचे मालू निरगुडा यांनी वारंवार नेरळ पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला अखेर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काळे एएसआय गिरे पोलीस नाईक घनश्याम पोलीस आघाण पालवे नवनाथ म्हात्रे शरद फरांदे यांचे पथक तयार केले नेरळ पोलिसांना खूप मोठे आव्हान होते पोलिसांनी गुप्त बातमीच्या आधारे मौजे येथील जिशान लियाकत टिवाले वयवर्ष एकतीस सलमान शुशाऊ नजे वैवर्ष एकोणतीस फरहान उर्फ दाऊद नजे वयवर्ष तेवीस यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता सलमान नजे यांनी त्यांच्या चाळीत त्या चोरून ठेवल्या होत्या त्या बकऱ्यांचा पंचनामा करताना वीज हस्तगत करून नितीन मेंगाळ यांना देण्यात आले आहेत असे समजते हे तीनही आरोपी जामिनावर आता सुटले असून या दहा बकऱ्यांचं काय असा प्रश्न आता उपस्थित होत असून याबाबतचा अधिक तपास नेरळ पोलीस करीत आहेत विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदेश साळुंके नेरळ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी